येवला तालुका ग्रामीण चे पोलीस निरीक्षक अनिल जी भवारे यांनी येवला तालुक्यातील अंदरसूल, पाटोदा, मुखेड, नगरसूल आदि गावांमध्ये आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबत विशेष रूट मार्शल संचालन केले। गावामध्ये शांतता नांदावी म्हणून जातीय तेढ निर्माण होणार नाही यासाठी, तर जर कोणी अशा प्रकारे वाद निर्माण करत असेल तर त्यावर कारवाई होईल असे येवला तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारे यांनी सांगितले। अनिल विठ्ठल भवारी पोलीस निरीक्षक येवला तालुका, याद्वारे नागरिकांना एक आवाहन करीत आहे की आता नजीकच्या काळात गणेश उत्सव आणि त्यानंतर मोहरम असे दोन सण साजरे होत आहेत, त्यानिमित्ताने येवला तालुका परिसरात सर्व ठिकाणी शांतता प्रस्थापित राहावी या ठिकाणी आमच्याकडे आवश्यक तो पोलीस फोर्स पाटा आलेला आहे। जो कोणी अशा प्रकारे सार्वजनिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न करेल किंवा कोणताही जातीयवाद घडून आणेल अशा इसमांची गय केली जाणार नाही, अशा इसमावर आम्ही कठोरात कठोर कारवाई करू। जे काही गुन्हे दाखल होतील ते त्याच्या त्याला त्रासदायक ठरतील आणि भविष्यात सुद्धा त्याला परिणाम भोगावे लागतील, हे मी याद्वारे सूचित करू इच्छितो। त्याचप्रमाणे नागरिकांनी ज्या काही गणेश मूर्ती आहेत, शासनाने नियम दिलेले आहे, सार्वजनिक मूर्ती 4 फुटापेक्षा मोठी असू नये आणि घरगुती मूर्ती 2 फुटापेक्षा मोठी असू नये, याचं पालन करावं। एक गाव एक गणपती बसवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा। त्याचप्रमाणे सार्वजनिक मंडळ यांनीसुद्धा माझं असं त्यांना आवाहन राहील की सार्वजनिक ठिकाणी मंडप न उभारता गावातील जे काही गणपती मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांनी एक मंडळ स्थापन करून एकच फक्त गणपती बसवा आणि जेणेकरून त्या ठिकाणी गर्दी होणार नाही अशा प्रकारे नियोजन करावं। त्या ठिकाणी 4 पेक्षा जास्त लोक थांबणार नाहीत कारण जमावबंदी आदेश लागू आहेत। त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका म्हणजे गणपती आणण्यासाठी किंवा विसर्जनासाठी याची परवानगी नाही। त्याचप्रमाणे मोहरमचे सुद्धा ताजिया वगैरे जे काही आहेत ते त्यांनी त्यांच्या घराजवळच त्यांनी बसवायचे आहेत आणि विसर्जनसुद्धा घराजवळच करायचं आहे। तर मी याद्वारे सर्व धर्म हिंदू आणि मुस्लिम धर्मियांना याद्वारे एक पुन्हा आवाहन करतो की त्यांनी पोलीस दलास योग्य त्या प्रकारे मदत करावी कारण हा जो काळ आहे हा करोना संक्रमणाचा काळ आहे आणि या काळात संक्रमण झाल्यास सद्यस्थितीत जे देशावर संकट ओढवलेलं आहे त्यामध्ये तुम्ही अजून एक तर आरोग्य आणि आर्थिक अशा प्रकारे दोन्ही प्रकारे भार पाडाल, तर आपण अशा प्रकारे आम्हाला जर सहयोग करून कमीत कमी माणसामध्ये आणि कमीत कमी ठिकाणी जे काही आपला का सण उत्सव साजरा करायचा आहे तो करावा आणि पोलीस दलास एक प्रकारे सहकार्य करावे एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आणि अशा प्रकारे आम्ही येवला तालुक्यात नगरसूल, पाटोदा किंवा जे मुखेड की जी जी गावं आम्हाला वाटतात की ज्या ठिकाणी गरजेचं आहे लोकांना शांतता राहावी त्या ठिकाणी योग्य ते पोलीस पाटा असल्याचं आम्ही लोकांना नक्कीच आमच्या मनुष्यबळाद्वारे दाखवून देऊ आणि आम्ही नागरिकांकडनं एवढंच अपेक्षा करतो त्यांनी सहकार्य करावं आणि या करोनावर मात करण्यास पोलीस दलातसुद्धा सहकार्य करावं। या पार्श्वभूमीवर आज संचालन करण्यात आले। अचानक गावामध्ये पोलीस आल्याने गावकऱ्यांमध्ये थोडीशी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, पण थोड्या वेळाने गावकऱ्यांनी रूट मार्शल असल्याचे कळल्याच्या नंतर समाधान व्यक्त केले। न्यूज 15 मराठीसाठी गजानन देशमुख, येवला, नाशिक।